नमस्कार, मी शमिका, अॅग्रो अँड डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बघूयात काही ठळक बातम्या. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल. पुढचे काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता. आणि कापूस व्यापाऱ्यांनी कपाशीची साठेबाजी करून अवाजवी नफा कमवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे. काय आहे ही बातमी पाहूयात या बुलेटिनच्या शेवटी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र सरकारनं रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न केल्याचा आरोप करत राज्य शासनानं परभणी इथे कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारनं कंपनीच्या विरोधात केंद्रीय कृषी मंत्रालयात अहवाल पाठवला होता. त्यात कंपनीनं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून आणि सरकारी पातळीवर पीक विम्यापोटी गोळा केलेला पैसा, प्रत्यक्षात वाटलेली अल्प नुकसान भरपाई आणि मिळालेल्या अफाट नफ्यासंबंधित उल्लेख करण्यात आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे मागे घेण्यात येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन चालू राहील असं संयुक्त किसान मोर्चानं सांगितलंय. शेतमालाचे किमान आधारभूत किंमत निश्चितीची प्रक्रिया पारदर्शक बनवण्यासाठी सरकारी प्रतिनिधी, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, अर्थतज्ञांचा समावेश असलेली समिती नेमली जाईल असंही ते म्हणाले आहेत. नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून जवळपास 1 महिना उलटून गेला तरीही यावर्षी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. पुढचे आणखी काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. पुढचे 4 दिवस अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लासलगाव बाजारात कांद्याची 2,880 क्विंटल आवक झाली आहे. उन्हाळा कांद्याला 1,825 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजारात गावठी कांद्याला 2,250 रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. उच्चांकी दर हा 4,900 रुपये मिळाला आहे. इथे कांद्याची 294 ट्रॅक्टर आणि सुमारे 164 जीपची आवक झाली आहे. कळवण बाजारात सुमारे 54 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली असून 2,000 ते 2,100 रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. आता बघूयात आजची मोठी बातमी. कापूस व्यापाऱ्यांनी कपाशीची साठेबाजी करून अवाजवी नफा कमवण्याचा प्रयत्न करू नये असा सावधगिरीचा इशारा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे. व्यापारी असेच अवाजवी नफा कमवत राहिले तर सरकारला हस्तक्षेप करण्यापासून गत्यंतर राहणार नाही असं गोयल म्हणाले. कापड उत्पादक मिल्स आणि सूत गिरण्यांमध्ये चालू असलेल्या वादात शेतकरी भरडला जाता कामा नये असा इशाराही गोयल यांनी दिलाय. गेल्या आठवड्याभरात कापूस बाजारात स्टॉक लिमिट, आयात शुल्कात कपात यासारख्या अनेक प्रकारच्या बावड्या उठल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कपाशीच्या दरात 500 ते 600 रुपयांनी घट झाली. मुळात यंदा कपाशीला चांगले दर मिळण्याची शक्यता असताना या प्रकारच्या अफवांमुळे कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. सुताच्या वाढत्या किमती लक्षात घेता केंद्र सरकारनं कापूस बाजारात हस्तक्षेप करावा अशी मागणी उद्योगाकडून करण्यात आली आहे. पण सध्या तरी सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं वस्त्र मंत्रालयानं म्हटलं आहे. यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते संपवूयात. अधिक अपडेट्ससाठी अग्रवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा.